हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुलदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आज आपणास आपले विवाह सुख या साखळीमध्ये मंगळ दोषासंबंधी महत्वाची शास्त्रोक्त माहिती पद्धतशीर व सविस्तरपणे देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपल्या जन्म पत्रिकेत मंगळ दोष पाहणे सर्वसामान्यांना न जमणारे आहे. यासाठी आपणास या विषयाचे सखोल ज्ञान असणाऱ्या तज्ञांचे वा त्यांचा सल्ला घेण्याचा आपल्याला जावं लागेल घेण्यासाठी, किंवा त्यांचा सल्ला घेणे योग्य राहील. त्याशिवाय योग्य असे उत्तर आपणास मिळणे कठीण आहे. अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता राहते. मित्रांनो, पुढे चालून विवाहानंतर भविष्यामध्ये नवरा बायकोची ताटातूट होण्याची शक्यता राहते. कधी कधी ही शक्यता कायदेशीर देखील होऊ शकते, असू शकते. तरी देखील मित्रांनो, आपणास या व्हिडिओमध्ये मंगळ दोषाची थोडीशी तोंड ओळख मी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या मुला मुलींच्या जन्म लग्न कुंडीत किंवा सर्वच या ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीमध्ये जन्म लग्न कुंडली, ज्याला आपण स्वतःची जन्म लग्न कुंडली म्हणतो, अशा कुंडलीमध्ये 12 घर असतात. 12 घर असतात आणि 12 ग्रह असतात, सूर्यापासून ते प्लुटोपर्यंत, आणि 1 पासून ते 12 पर्यंत असे घर असतात की जे दोघेही क्लॉकवाईज फिरत असतात. आणि ज्या क्षणी आपला जन्म होतो त्याच ठिकाणी ते स्थिर थांबतात, स्थिर राहतात. यालाच आपण जन्म लग्न कुंडली असे म्हणतो. या कुंडलीला दिशा असतात. हा जो वरचा भाग आहे मित्रांनो, हा पूर्व दिशेचा आहे. याच्या समोर पश्चिम दिशा आली. याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा आली आणि उजव्या हाताला उत्तर दिशा आली. यातील आपल्याला फक्त पूर्व दिशा महत्वाची आहे, कारण 12 राशी या सूर्यासमोरून, सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून सूर्यासमोरून या 12 राशी फिरत असतात. 24 तासामध्ये या 12 राशी सूर्यासमोर येत असतात 1 बाय 1. तर ज्या वेळी आपला जन्म होतो त्यावेळी हे कुठेतरी स्टॉप होतो आणि मग जे स्टॉप झालेली जी काही लग्न आपला जी राशी असते ती राशी, त्या राशीचा अंक ही आपली लग्न कुंडली असते आणि ती पहिल्या घरामध्ये तो आकडा तिथे स्थिर होतो. याला जन्म लग्न अर्थात ठोकळा कुंडली म्हटलं तरी चालेल मित्रांनो, कारण इथं लग्न फक्त फिक्स असतं आणि राशीनुसार ग्रह मांडले जातात. तर या नुसारच आपल्याला मंगळ दोषाची पाहणी करायची असते. चंद्र कुंडली ही वेगळी मित्रांनो, ही जन्म लग्न कुंडली आहे. चंद्र राशी कुंडली म्हणजे ज्या राशीमध्ये चंद्र जन्मल्या आपल्या जन्मवेळी स्थिर झालेला आहे ती आपली
चंद्र राशी कुंडली ती वेगळी असते, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. पण अगोदर आपल्याला मंगळ दोष आहे का ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रामुख्याने आपण मंगळ दोष लग्न कुंडलीनुसार पाहणार. पण 12 ग्रहापैकी मंगळ ग्रह कोणत्या ना कोणत्या स्थानात असणार हे आपल्याला कळले असेल. कुठेही असू शकतो मंगळ 12 घरापैकी एका घरामध्ये. पण असा मंगळ, हा मंगळ ग्रह जर आपल्या जन्म लग्न कुंडलीत पहिल्या स्थानामध्ये, ह्या स्थानामध्ये, चौथ्या घरामध्ये, चौथ्या स्थानामध्ये, स्थान म्हणा किंवा घर म्हणा, सातव्या स्थानामध्ये, आठव्या स्थानामध्ये आणि 12व्या स्थानामध्ये किंवा घरामध्ये जर मंगळ असेल तर ही मंगळ दोषाची पत्रिका तयार होते. याला बरेच काही नियम अजून निकष लावायचे आहेत, पण सर्वसाधारणपणे याला मंगळाची पत्रिका असे म्हटले जाते. मित्रांनो, तशी समाज मान्यताही आहे, मी आपल्याला सांगितले. पण असा जो मंगळ आहे, हा प्रखर मंगळ, मंगळ दोष हा काही कारणास्तव निर्दोष होतो. याचे बळ कमी होते, याचे पावर कमी होते, हा बलहीन होतो. तर अशा प्रखर वा कडक मंगळाला कोणते असे नियम आहेत की जे याला, याचे पावर कमी करणारे आहेत, बळ कमी करणारे आहेत, त्यात आपण पाहूया मित्रांनो, एकानंतर एक. प्रथम हे जाणून घ्या की या आपल्या जन्म लग्न कुंडलीमध्ये मंगळ या 5 स्थानापैकी कुठेतरी एका स्थानामध्ये तो आहे. जन्म लग्न कुंडलीत असलेला मंगळ वरील स्थितीनुसार जर काही ठराविक राशीत असेल तर या मंगळाचा दोष कमी होतो. मंगळ येथेच असणार आहे, पण त्याचा राशी क्रमांक हा जर मी सांगतो त्याप्रमाणे असेल तर त्या तो मंगळ सौम्य होतो. तर पहिल्या घरामध्ये अर्थात या ठिकाणी राशीचे नावे कुठेही दिले जात नाहीत, राशीचे क्रमांक दिलेले जातात. मेष ते मीन राशीपर्यंत हे 12 राशी आहेत, तर यांना क्रमांक दिलेले आहेत. या ठिकाणीही क्रमांकच दिलेले आहेत मित्रांनो. तर या पहिल्या स्थानामध्ये जर आपला मंगळ पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या व 12व्या घरात असेल तर मंगळ दोष तर झाला, तयार झाला. जन्म पण असाच मंगळ या ठिकाणी दिलेले आहेत की हा मंगळ पहिल्या घरात असता चंद्र राशीचा जो क्रमांक आहे
तो एक असता, म्हणजे पहिल्या घरातील मंगळ हा पहिल्या राशीत असता, चौथ्या घरातील मंगळ हा आठव्या घरात असता, क्षमा करा, चौथ्या घरातील मंगळ हा आठव्या राशीत असता, सातव्या घरातील मंगळ हा दहाव्या राशीत असता, आठव्या घरातील मंगळ हा पाचव्या राशीत असता, अर्थात पाच क्रमांकाच्या राशीत असता, आणि बाराव्या घरातील मंगळ हा नऊ क्रमांकाच्या राशीत असता. परत एकदा सांगतो मित्रांनो, पहिल्या राशीचा, चौथ्या घरात आठव्या राशीचा, सातव्या घरात दहाव्या राशीचा, आठव्या घरात पाचव्या राशीचा आणि बाराव्या घरात नवव्या राशीचा मंगळ असता तो सौम्य होतो मित्रांनो. आता दुसरा नियम पाहूया मित्रांनो, आपला मंगळ सूर्याजवळ असता, कारण कुठलाही ग्रह सूर्याजवळ असेल तर त्याचे बल कमी होते, तो बलहीन होतो, त्याचे पॉवर जो आहे तो सूर्यग्रह खाऊन टाकतो मित्रांनो. तर असा मंगळ आपल्याला त्रासदायक ठरणार नाही, कारण तो सूर्याजवळ आहे, पण याचे अंशात्मक अंतर पाहणे गरजेचे आहे. तिसरा नियम मित्रांनो, आपला मंगळ शत्रूच्या राशीत असेल, कारण प्रत्येक ग्रहांना शत्रू मित्र आहेत, यातही काही तात्कालिक शत्रू, तात्कालिक शत्रू असाही काही प्रकार आहे. तर सर्वसाधारण जर मंगळ शत्रूच्या राशीत असेल, या ठिकाणी नैसर्गिक शत्रूचा विचार केलेला आहे, तर त्यांच्या राशीत जर असेल तर असा शत्रूच्या ताब्यात असलेला मंगळ काहीच करू शकत नाही, तो बलहीन झालेला आहे. चौथा नियम मित्रांनो, आपला मंगळ नीच राशीत असेल तर त्याचे जे पॉवर आहे ते ऑटोमॅटिक कमी होते मित्रांनो, त्याला बल राहत नाही, जेणेकरून तो आपल्याला त्रास देईल. पाचवा नियम असा आहे मित्रांनो, आपला मंगळ कोणा शुभा शुभ ग्रहाच्या दृष्टीत असता. आता शुभ ग्रहाचे निकष तुम्ही कुठल्या ग्रहाला आणि कसे लावणार हे आपल्याला समजणार नाही मित्रांनो, कारण नैसर्गिक का तात्कालीन ग्रह म्हणजे कुंडलीला शुभ ग्रह असणारे किंवा अशुभ ग्रह असणारे, तर हे स्पष्ट व्हायला हवे मित्रांनो, तेव्हाच आपण म्हणू शकतो की शुभ ग्रहाची दृष्टी मंगळावर आहे. कारण दृष्टी टाकणाराच ग्रह जर अशुभ असेल तर मंगळ आणखी जास्त त्रासदायक ठरू शकतो, म्हणून हे दृष्टीचे अंतर देखील अंशात्मक पाहणे गरजेचे आहे. तर जशी लग्न कुंडली आपण शरीरासाठी पाहतो, शरीर रचना यावरून आपल्याला कळते, तसेच मनाचे जी काही स्थिती आहे ही चंद्र राशी कुंडलीवरून कळते, म्हणून चंद्र राशी कुंडली कडूनही अशा घरांचा विचार केला जावा. जे पाच घरं सांगितलेली ती चंद्र कुंडलीमध्ये देखील पाहावेत की त्या ठिकाणी मंगळ येतोय का. तसेच विवाह सुखाचा कारक जो शुक्र ग्रह आहे, या शुक्राला लग्नी मांडून त्याची जी रास असेल ती रास लग्नी मांडून या शुक्राच्या कुंडलीत देखील मंगळ दोष आहे का ते पहावे मित्रांनो, जर असेल तर तो त्रासदायक ठरेल, निदान विवाह सुखाच्या दृष्टीने, कारण विवाह सुखात सुख जे आहे आपण शुक्रावरून पाहतो, स्त्रीपासून आपल्याला जे काही सुख मिळतं ते सुख आपण या शुक्रावरून पाहतो मित्रांनो. चंद्र आणि शुक्र हे स्त्रीचे कारक ग्रह आहेत नैसर्गिक, पण या ठिकाणी शुक्राचा आपण विचार केलेला आहे. पापग्रह युक्त जर मंगळ असेल किंवा या पाच घरांमध्ये जर पापग्रह असतील तर तेही आपल्याला त्रासदायक ठरू शकतील मित्रांनो.
घरांच्या मालकासंबंधी देखील काही नियम आहेत मित्रांनो. ते जर बलवान असतील तर आपल्याला त्रास कमी होईल, आणि ते जर अशक्त असतील, बलहीन असतील, तर आपला त्रास वाढू शकतो मित्रांनो. मित्रांनो, यानंतरचा सहावा नियम असा आहे, मंगळ दोष आपणास कितपत त्रासदायक ठरू शकतो हे मंगळाच्या बलवत्तेवर अवलंबून आहे. काही ग्रंथांमध्ये वरील प्रमाणे स्थित असलेल्या मंगळाचे परिणाम दिले आहेत, पण ते कितपत आपणास लागू होतील ते सांगता येणार नाही मित्रांनो. आहेत की पहिल्या घरातला मंगळ असेल तर तो आपल्याला काय त्रास देईल, चौथ्यातला काय देईल, सातव्यातला काय देईल, अशा प्रकारे. पण हे कुंडलीच्या एकूण अभ्यासावरूनच आपल्याला ते सांगता येईल मित्रांनो. यानंतर सातवा नियम असा आहे मित्रांनो, कुंडलीतील इतर काही शुभाशुभ ग्रहांचा व त्यांच्या स्थितीचा देखील विचार करावा लागतो. कुंडलीत जे इतर शुभ काही ग्रह आहेत, हे यांचा परिणाम मंगळावर काय होतो आहे याचा विचार केला गेला पाहिजे मित्रांनो, तरच आपण ते ठरवू शकतो. तसेच मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण गुलमिलन करतो मुलीच्या आणि मुलाच्या पत्रिकेवरून नक्षत्राच्या चरणावरून जे गुलमिलन केलं जाते, त्या गुलमिलनाचा देखील विचार येथे करावा लागतो. दोघांची योग कशी आहेत, किती गुण मिळालेले आहेत, यावर हा मंगळ दोषाचा म्हणजे मंगळ दोषाची तीव्रता कळते मित्रांनो. नववा नियम असा आहे मित्रांनो, लग्न कुंडलीपेक्षा अंशात्मक कुंडलीचा वापर करणे केव्हाही चांगले. कारण पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण लोक, ब्राह्मण देवता आपणास कुंडली बनवून देत होते, त्या ठिकाणी ठोकळा कुंडली मांडण्यात येत होती. अंशात्मक कुंडली फार क्वचित आपणास मिळत होत्या, पण आता तसे राहिले नाही मित्रांनो. आता सर्व काही कॉम्प्युटराइज झाल्यामुळे आपल्याला कॉम्प्युटराइज कुंडली मिळते. कुठेही आपण झेरॉक्सच्या दुकानात जरी गेला तरी तिथेही आपल्याला कुंडली मिळते, पण ते कुंडली काय आहे हे तो झेरॉक्सवाला आपल्याला सांगू शकणार नाही. तो आपल्याला ज्योतिषाकडे जाण्याचा सल्ला देईल, कारण त्याचे काम फक्त प्रिंट आउट काढण्याचे आहे, भविष्य वर्तवण्याचे नाही कुंडलीनुसार. म्हणून चांगल्या ज्योतिषाकडून आपल्याला मंगळ दोष जाणून घ्यायचा आहे अंशात्मक कुंडलीचा वापर करून. तो ज्योतिष बघेल, ते आपले काम नाही. आणि यानुसारच अंशात्मक कुंडलीनुसारच आपल्याला योग्य असा न्याय देता येतो, योग्य असा मंगळ दोष आपल्याला ठरवता येतो. दहावा नियम असा आहे मित्रांनो, आपणास जर मंगळ दोष असेल तर यावर काही सेवाय सांगितले, उपाय सांगितले, धार्मिक उपाय सांगितलेले आहेत. आणखी काही बरेच काही उपाय आहेत मित्रांनो, तर प्रामुख्याने मी जे काही उपाय आहेत ते सांगतो या ठिकाणी. श्री गणेशाची सेवा करा मंगळ, कारण मंगळ म्हटलं की गणेश, गणेश म्हटलं की मंगळ, हे दोघेही एकच आहेत. म्हणून श्री गणेशाची सेवा सांगितलेली आहे. आता गणेशाची सेवा कशी करायची, काय करायची, हे जर आपल्याला माहीत नसेल तर दोष कमी होईल का मित्रांनो? नाही होणार. कारण हा भक्ती मार्ग झाला गणेशाची सेवा करणे. ती जर विधिवत असेल, अभिषेकयुक्त असेल, शुद्ध शाकाहारी असेल, तरच आपल्याला त्याचे फळ चांगले मिळू शकते. तसेच श्री हनुमंताची सेवा देखील सांगितलेली आहे. आता हा या ठिकाणी सेवा भाव झाला, दास भाव झाला, तर तोही आपल्याला आपल्यामध्ये उतरावा लागेल. हनुमंता सारखे होऊन आपल्याला भगवान श्री रामाची, कृष्णाची, भगवान विष्णूची सेवा करायची आहे. कधी कधी काही शांती देखील केली जाते. अनेक इतरही काही छोटे मोठे उपाय आहेत, यंत्राची पूजा आहे, मंगळ दोषाची, मंगळाच्या यंत्राची वगैरे. पण जिथे
गणेश काही करू शकत नाही, हनुमंत काही करू शकत नाही, तिथे यंत्र काय काम करतील मित्रांनो, काही कामाचे नाही। म्हणून शांती केल्यानंतर आपल्यास त्यास किती आपल्याला फायदा होतो हे सांगता येणार नाही। यावर कुंभविवाह देखील करण्याचे सांगितले आहे मित्रांनो, याचाही आपल्याला कितपत फायदा होईल नाही सांगता येणार मित्रांनो। म्हणून माझे म्हणणे आहे की उपाय आणि उपासनेने जर मंगळ दोष कमी होत असेल तर उत्तमच आहे मित्रांनो, फार छान। परंतु आमच्या अभ्यासक्रमामध्ये आमच्या भट सरांनी सांगितलेले आहे की मंगळ म्हणजे एक धारदार तलवार, एक धारदार तलवार। मग तिला आपण मखमलीच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली तरी ती तिचे काम करणे थांबवेल का? नाही थांबवणार। तिचे कापण्याचे जे काम आहे ती कापणारच, करणारच। म्हणून आपण किती काही करा पण मंगळ दोष जाता जात नसतो, तो काही ना काही आयुष्यामध्ये वादळ निर्माण करतोच मित्रांनो। मित्रांनो, मंगळ दोषाबद्दल काही गैरसमज देखील आहेत, ते चुकीचे आहेत। मंगळाला मंगळच हवा, कडक मंगळाला कडक मंगळ हवा, सौम्याला सौम्य हवा, वा कडक मंगळाला सौम्य मंगळ हवा, या इत्यादी काही, वा कोणत्याही प्रकारच्या मंगळाला अमंगळाचा वैवाहिक जोडीदार चालेल काय? यावर योग्य असे उत्तर देता येणार नाही मित्रांनो, कारण काही नियम लावून पाहावे लागतील, तसेच मंगळाची पोझिशन पाहावी लागेल। काही लोकांमध्ये असाही एक घातक गैरसमज आहे की अमंगळाची जन्मपत्रिका असता मृत्यू ओढवला जातो। प्रत्यक्षात असे नाही मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ज्याला मंगळ नसतो तो अंडर प्रेशर राहतो, दबावाखाली राहतो, त्याला हमेशा नमते घ्यावे लागते, तरी देखील त्याचे जीवन हे त्रासदायकच जाते। आणि मृत्यू संबंधी जर म्हणाल तर मृत्यूच यायला पाहिजे असे नाही, मृत्यूतुल्य पीडा देखील आपल्याला होऊ शकतात, मारहाण देखील होऊ शकते, दोघांमध्ये भांडणं विकोपाला जाऊ शकतात, अशाही घटना घर काही घडू शकतात। पण अशी घटना मृत्यूची जी आपल्याला वाटते ती 100 मर्ग मंगळ दोषाच्या पत्रिकेत जर आपण गोळा केल्या, 100 मंगळ दोषाच्या पत्रिकेत केवळ एकाच्या पत्रिकेत असे घडू शकते, हे शक्यता आहे, घडेलच असे नाही, म्हणजे शक्यताच राहते शेवटी, तेही घडेलच किंवा नाही घडणार किंवा घडेलही। आणि घडलेच समजा तर अशा पत्रिकेत मंगळाबरोबरच मृत्यू षडाष्टक योग हा गुण मिलनामध्ये दर्शवला जातो। मग अशा वेळी मात्र दोघांचा विवाह आपण करण्याचे धाडस करू नका, जिथे एक नाडी दोष वगैरे काही, आता तो विषय या ठिकाणी नाही आहे मित्रांनो, पण एक नाडी जो दोष म्हटलं की आम्ही या ठिकाणी पूर्णपणे नकार देतो, नकार द्यायचा असतो अशा वा जो जोडीदार आहे वैवाहिक जोडीदार याला आपण नकार द्यायचा, याच्याशी आपण संबंध जोडायचे नाहीत मित्रांनो। म्हणून आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की शास्त्राची परीक्षा आपण पाहू नका, घेऊ नका, विषाची परीक्षा घेऊ नका, कारण अहो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा मंगळ दोषासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी थांबवत आहे। आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारास शेअर करा। आणि पुढील माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन
अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.